झालीच पाहिजे. संस्थेवर कारवाई झालीच पाहिजे. मुलींचे संरक्षण करून न शकत संस्थेवर कारवाई झालीच पाहिजे. गुरुकुल शालेय व्यवस्थापन समितीवर कारवाई झालीच पाहिजे. मुलींचे संरक्षण करून न शकणाऱ्या संस्थेवर कारवाई झाली. अरे होत कशी नाही झालीच पाहिजे. होत कशी नाही झालीच पाहिजे. होत कशी नाही झालीच पाहिजे. शाळेमध्ये निष्क्रिय शिक्षणाधिकाऱ्यांचा आंध्रा कारभार करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो. आंध्रा कारभार करणाऱ्या शिक्षण विभागाचा धिक्कार असो. पाहिजे गुरुकुल संस्था चालकावर कारवाई झालीच पाहिजे. मुलींचं संरक्षण न करू शकणाऱ्या गुरुकुल संस्था चालकावर कारवाई झालीच पाहिजे. होत कशी नाही झालीच पाहिजे. शिक्षा हक्काचे नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं. सीसीटीव्ही कॅमेरे न बसवणाऱ्या शाळेवर कारवाई झालीच पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेरे न बसवणार खाली मुंडके वर पाय. शिक्षण अधिकाऱ्याचं करायचं काय खाली मुंडके वर पाय. झोपी गेलेल्या शिक्षण अधिकाऱ्याचं करायचं काय खाली मुंडके वर पाय. कारवाई होत कशी नाही झालीच पाहिजे. कारवाई होत कशी नाही झालीच पाहिजे. सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. ताजी घटना आहे असं असताना देखील प्रशासन अजूनही जागा झाल्याचं पाहायला नाही मिळतं. त्यातील आरोपी जो आहे तो फरार झाल्याचं पाहायला मिळतं. काय सांगायचं? उच्च न्यायालयाने 2016 सांगितलं होतं की सर्व राज्यातील शाळेमध्ये CCTV बसवा, परंतु पुण्याच्या घटनेनंतर जाग आली आणि आता कुठंतरी हा मुद्दा परत एकदा चर्चेत आल्यानंतर शासनाने एक पत्र काढलं की सर्व शाळेंना CCTV बसवणं बंधनकारक करा. पुण्याची घटना घडल्यानंतर जाग आली, परंतु 2 दिवसापूर्वी बीडमध्ये देखील अत्यंत निंदनीय प्रकार समोर आलेला आहे. शिक्षकाकडूनच मुलीची छेड काढण्यात आलेली आहे. आमची अशी मागणी आहे की त्या शिक्षकावर तर कठोर कारवाई व्हायलाच हवी, परंतु शाळेवर देखील कठोर कारवाई व्हायला हवी. आणि जर ह्या शाळेवर आणि शिक्षकावर योग्य ती कारवाई नाही झाली तर शिक्षण विभागावर देखील कारवाई व्हायला हवी. आता काय इशारा राहील तुमचा? जसं पाहिजे तशी कारवाई होत नाही आहे प्रशासनाकडून. प्रशासनाकडून शिक्षण विभागाकडून तर कसलीही शाळांवर वचक राहिलेला नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. शिक्षण विभाग कशात मग्न आहे हे एक मोठं मला शोध घ्यावा लागेल. परंतु आता तरी शिक्षण विभागाने आपले डोळे उघडावात आणि ह्या संस्था ज्या आहेत मुगरोर यांना चाप बसवण्याचं काम करावं. कशा स्वरूपाचं आंदोलन केलं? आम्ही या ठिकाणी CCTV बसवा म्हणून या हातात प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही CCTV घेऊन त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे अनोखं आंदोलन केलेलं आहे.